अकल यानी कि बल्ले की जड़ में डाली हुई गेंद डॉट गेंद निकली, कोई रन नहीं इस गेंद के ऊपर और स्कोर वहीं पे रुका हुआ। पिछला मुकाबला हुआ था एक रंगीन मुकाबला जो ओवले बनाम धाबोले के बीच में खेला गया था कि 77 रन बनाने थे चार ओवर में और उसका पीछा करते हुए मैच 15 या 16 रन से हाली थी ओवला टीम। यही तो क्रिकेट है दोस्तों, टेनिस क्रिकेट और रबर क्रिकेट के मायने यही है कि क्रिकेट में क्या कब और किस समय क्या हो सकता है ये हम अंतिम गेंद तक बता नहीं सकते। वही मुकाबला वहां पर देखने को मिला था कि किस तरह से मोमेंटम चेंज हुआ था जब तीसरी ओवर पहले रोशन गेंदबाज का इस्तेमाल हुआ था, उस समय उनके पास ओवले टीम के पास बाएं हाथ का बल्लेबाज था, उस बल्लेबाज को वहां पे लाना चाहिए था ओवले टीम को, अगर वहां पे उस बल्लेबाज को लाते क्योंकि बाएं हाथ का बल्लेबाज जब बाएं हाथ के गेंदबाज के सामने रहता है तो कहां से दिक्कत होती है। लेकिन इस वक्त कट शॉट खेला है, कवर के ऊपर से फॉरवर्ड किया है जीवन गावण ने चार रन के लिए, चार रन के साथ खाता खुल चुका है, 15 का आंकड़ा स्कोर कार्ड के ऊपर लग चुका है गेंदबाज निहाल। और दुतुम टीम के बारे में कहना चाहूंगा कि इस साल रेनी क्रिकेट में इस टीम ने महज 3 या 4 नंबर जीते हैं इस साल 2016 में रबर क्रिकेट के ऊपर, वही दुतुम टीम। निहाल की इस वक्त अगली गेंद कारपेट के सहारे मिड विकेट क्षेत्र में खिलाए गेंद को फील्डर परेश ने गेंद को उठाया है, सिंगल में कन्वर्ट किया इस स्कोर को। सागर मांडवकर हमारे नेरे के बेहतरीन कमेंटेटर आज सुबह से यहाँ पे मौजूद है और बेहतरीन कमेंटेटर में इनका नाम लिया जाता है आज इस पनवेल टेनिस क्रिकेट में, कुछ देर के लिए विश्राम लिया है उन्होंने। निहाल की अगली गेंद इस वक्त बिल्कुल अच्छी गेंद, और पिच गेंद जरूर डाली थी, अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे बागेश, और ये डायरेक्ट हिट अगर होता तो बागेश की विकेट यहाँ पे मिल सकती थी लेकिन ऐसा हुआ नहीं है। लेकिन फिलहाल इस गेंद के ऊपर 2 रन आ चुके और 2 रन के साथ खाता 18 का आंकड़ा स्कोर कार्ड के ऊपर लग चुका है। और इस मुकाबले के लिए 2 अंपायर जो हम देख रहे हैं अभिजीत और गुल्लू, अभिजीत और गिल्लू, स्कोर की तेल है 18 का आंकड़ा लग चुका है स्कोर कार्ड के ऊपर 1/18 18 का आंकड़ा स्कोर कार्ड के ऊपर लग चुका है। स्कोरर यहां बैठे व्हाइट वर 2 1+1 ओके 19 झाले स्कोरर, स्कोरर से गलती हुई है, थोड़ी बहुत मिसअंडरस्टैंडिंग और इस वजह से दिक्कत आ चुकी है, कोई प्रॉब्लम नहीं है, ठीक सब ठीक हो चुका है। 19 का आंकड़ा स्कोर कार्ड के ऊपर लग चुका है। दूसरे गेंदबाज अंगद लंबे चौड़े गेंदबाज है, राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी और पहली गेंद स्लोवर 1 गेंद डाली थी जीवन गावन को, गेंद को फर्क नहीं पाए थे क्योंकि टिप्पा खाने के बाद गेंद स्लोवर हुई थी, इस वजह से परेशानी हुई इस बल्लेबाज को। अब स्ट्राइक पे वही बल्लेबाज गए बागेश जिसने बेहतरीन बल्लेबाजी की, पहले ओवर में 2 छक्के जो दागे, इस वजह से 19 तक पहुंची है, 20 का आंकड़ा लग चुका है स्कोर कार्ड के ऊपर। और अंगद की दूसरी ओवर की ये अगली गेंद बिल्कुल सही गेंदबाजी, स्लोअर 1 गेंदबाजी की जा रही है, इस वक्त वेरिएशन किया जा रहा है गेंदबाजी में, फिर की गेंदबाजी हो रही है, इस वजह से वाघिली वाड़ा के जो बल्लेबाज है वो दिक्कत में आ रहे, परेशानी में आ रहे कि गेंद को किस तरह से खेला जाए क्योंकि ये रबर गेंद है। टेनिस गेंद और रबर गेंद का डिफरेंट और डिस्टिंग्विश देखा जाए तो जमीन आसमान का फर्क है। स्कोर आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर, हमारे साथ जो स्कोरर बैठे गुम्पाल गायकवाड़ और रोहन वास्कर, ऐसे 2 स्कोरर यहाँ पे हमारे साथ बैठे और बेहतरीन स्कोरिंग कर रहे। गुणपान गायकवाड़ का मैंने 2 हफ्ता पहले भी नाम लिया था कि बेहतरीन अपडेट दिया था उन्होंने, बेस्ट अपडेटर ग्रामीण टेनिस क्रिकेट जो हमारा ग्रुप है उस ग्रुप पे अपडेट दिया था इस टूर्नामेंट का जिस मैदान पे खेला गया था 1 सप्ताह पहले, और बेस्ट अपडेटिंग का अवार्ड उन्हें दिया गया। अंगद की ये गेंद बिल्कुल सही स्लोवर 1 गेंदबाजी और परेशानी हो रही है वाघिली वाड़ा के बल्लेबाजों को, और जीवन गावन की ये विकेट, महज विकेट मिलते हुए जीवन गावन पैवेलियन के रास्ता देखते हुए पैवेलियन की तरफ जाते और उनकी जगह लेने के लिए नए बल्लेबाज आते हुए नंबर 3 के पोजीशन पर प्रतीक नए बल्लेबाज मैदान के अंदर। और वाघिली वाड़ा में एक और बल्लेबाज है जो प्रारंभिक बल्लेबाजी ओपनिंग करते हैं, उसका नाम मुझे मालूम नहीं है, वो नहीं दिखाई दे रहा है मुझे इस मुकाबले में, बेहतरीन बल्लेबाज है, जबरदस्त बल्लेबाज है। और बागेश ऑन स्ट्राइक पे है, बागेश जिसने 2 छक्के लगाए वही बागेश स्ट्राइक एंड पे खड़े,
स्लोअर वन, क्या बखूबी अच्छी गेंदबाजी अंगद, तारीफ करनी होगी और सराहना करनी होगी इस गेंदबाज की कि अननोन विकेट के ऊपर इस तरह की गेंदबाजी। हालांकि ओला के हमने गेंदबाजी देखे कि इस मैदान के ऊपर रोज प्रैक्टिस होने के बावजूद खासी पिटाई हुई है, और अननोन विकेट के ऊपर दुतुम के ये गेंदबाज जिस तरह से गेंदबाजी कर रहे हैं गुणपाल, बेहतरीन गेंदबाजी, खासतौर पर अंगद वेरिएशन कर रहे हैं अपने गेंदबाजी में। अब तेज गेंदबाजी की, यह चालाकी होनी चाहिए गेंदबाज के अंदर, वो चालाकी अंगद के अंदर है। स्लोअर गेंद, इसके बाद तेज गेंद, बिल्कुल अच्छी गेंदबाजी, और पांच गेंदें डाली जा चुकी है अब तक, और अंगद ने पांच गेंदों में दो रन खर्च किए, यानी कि रबर गेंद के ऊपर अब तक तो बिल्कुल अच्छी गेंदबाजी हो रही है। और जिससे ही तारीफ की, जिसे ही तारीफ के पुल बांधे, अंगद दिशा से भटके, विकेट के बाहर गेंद गिरी, नो बॉल का इशारा, यानी कि 1+1 दो रन में मुजाफा हो चुका है, 23 का आंकड़ा स्कोर कार्ड के ऊपर लग चुका है। अब स्ट्राइक पे बल्लेबाज है प्रतीक, जिन्होंने अब तक खाता खोला नहीं, स्ट्राइक उन्हें मिली है काफी समय बाद। स्लोअर वन गेंद बैट के खेला है, गेंद को मिड विकेट क्षेत्र में ढकेला है फील्डर गेंद की तरफ आते हुए, दूसरे रन की कोशिश की जा रही है, तू माय माय, और ये बड़ा झटका लग सकता था वागली वाड़ा टीम को, कोई जरूरत नहीं थी लेकिन जोखिम उठाई थी, अगर ये गेंद गेंदबाज पकड़ते तो बागेश की विकेट रन आउट के तौर पर निश्चित तौर पर मिल सकती थी, इसमें कोई संदेह नहीं, कोई शंका नहीं है। दौर की समाप्ति हो चुकी है, दौर के बाद कुल मिला के स्कोर कार्ड के ऊपर लग चुका है 25 रन, यानी कि जो पहले गेंदबाज आए थे निहाल, उसने 19 रन खर्च किए थे, और उसके बाद जो दूसरे गेंदबाज आए अंगद ने सिर्फ 6 रन खर्च किए, यानी कि बिल्कुल अच्छी गेंदबाजी, 3 ओवर का मुकाबला है, और तीसरे गेंदबाज साहिल नाम है गेंदबाज, 4 ओवर का मुकाबला है, यहां से 3 ओवर बता रहे अभिजीत, कितने ओवर एग्जैक्ट, दोनों टीमों को बताया जा चुका है कि 3 ओवर का मुकाबला है, यानी कि 18 गेंदे पहले सत्र में डाली जाएंगी, दूसरे सत्र में 18 गेंदे डाली जाएंगी, यानी कुल मिला के 36 गेंदों का मुकाबला होगा, और 36 गेंदों में कौन सी टीम होगी जो अपना परफॉर्मेंस दिखाएगी, जो अच्छा दिखाएगी परफॉर्मेंस, वही आगे जाएगी फाइनल में, सेमीफाइनल है ना, सेमीफाइनल का मुकाबला चल रहा है, यानी वाघिलीवाड़ा बनाम धुतुम, ये दोनों टीमों के बीच में पहली सेमीफाइनल की दौर का मुकाबला चल रहा है, और तीसरी ओवर लेके आ रहे हैं हमारे गेंदबाज साहिल। फील्डिंग में परिवर्तन किया जा रहा है, कवर एक्स्ट्रा कवर लॉन्ग ऑफ, ऐसे फील्डिंग का सजावट की जा चुकी है। साहिल की ये गेंद, हालांकि तेज गेंद जरूर डाली गई है, लेकिन दिशाहीन गेंदबाजी, और अंपायर अभिजीत मात्रे का इशारा आता हुआ कि ये वाइड गेंद है, वाइड के साथ स्कोर लग चुका है स्कोर कार्ड के ऊपर, 26 का आंकड़ा लग चुका है, 26 का आंकड़ा स्कोर कार्ड के ऊपर लग चुका है। बागेश ऑन स्ट्राइक पे, जिन्हें हालांकि मौका मिला है जीवनदान रनआउट के तौर पे, और ये जीवनदान का फायदा उठा दे कि नहीं, लेकिन इस गेंद को मिड विकेट के क्षेत्र में खेला है कारपेट के सहारे, दूसरे रन की कोशिश की जा रही है, स्ट्राइक अपने पास रखना चाहते हैं शायद, और बल्लेबाज सही सलामत पहुंच चुके हैं शायद, यानी कि नॉट आउट, 2 रन, 28 का आंकड़ा स्कोर कार्ड के ऊपर लग चुका है। तो इस ओला के मैदान पर, विठल रखुमा मैदान के ऊपर हमने देखा है कि पहले जो जून में मुकाबले खेले गए थे ग्रामीण, उसके बाद रायगढ़ ओपन, तालुका ओपन हो गए, आइकॉन टूर्नामेंट 15 अगस्त को है जगदीश सर, अब एक टूर्नामेंट बचे, अगर आप रखना चाहते तो वो कौन सी, पंचायत वाइज अगर टूर्नामेंट हो जाए, एक बची है आपकी, हो चुकी है गाँव की, 12 टीमें हर पंचायत लीजिए, उलवा ओला कुंडेवाल ऐसे, रन आ चुके स्कोर कार्ड के ऊपर, 29 का आंकड़ा लग चुका है, और साहिल नामी गेंदबाज, बिल्कुल अच्छी गेंदबाजी हो रही धुतुम के गेंदबाजों से। फुल टॉस गेंद, लॉलीपॉप गेंद जरूर डाली थी, लेकिन इसका फायदा नहीं उठा सके बल्लेबाज प्रतीक, दूसरे रन की कोशिश, बागेश की बैट गिरी है, और ये विकेट मिलती हुई बागेश की, क्या हुआ क्या नहीं पता नहीं चला इस गेंद के ऊपर, 30 का आंकड़ा लग चुका है, और नए बल्लेबाज हम लाचन कावन की राह देख रहे कि वो कब आएंगे, क्योंकि कितने साल हो गए कि उनकी बल्लेबाजी देखी नहीं है।
और नए बल्लेबाज मैदान के अंदर दर्शन, दर्शन मैदान के अंदर आते हुए 30 का आंकड़ा लग चुका है स्कोर कार्ड के ऊपर, 30 का आंकड़ा स्कोर कार्ड के ऊपर लग चुका है। और दर्शन अभी बल्लेबाज नॉन स्ट्राइक गेंद पे और स्ट्राइक पे प्रतीक, तीसरे ओवर की अंतिम 3 गेंदे बची है और 3 गेंदों में कितने रन आते हैं। इस गेंद को उठाया है वाणी शिमिडान के ऊपर से, प्रबल टाइम किया है गेंद को और ये दंदनाता आता हुआ छगा, छगे के साथ 36 का आंकड़ा स्कोर कार्ड के ऊपर लग चुका है वाघीले वाड़ा टीम का। इसी बल्लेबाज ने पिछले मुकाबले में 6 छगे दागे थे, यानी कि 46 रन खुद के बल्ले से बनाए थे, वही प्रतीक स्ट्राइक एंड पे। फुल टॉस गेंद, अंपायर गिल्लू का इशारा आ चुका है व्हाइट का, यानी कि 1+1, यानी कि ये 2 रन में मुजाफा हो चुका है, बढ़ती आ चुकी है, 38 का आंकड़ा लग चुका है। साहिल इस गेंदबाज ने जो गेंदबाजी दिशा से भटक चुके हैं क्योंकि गेंद हाथ से निकल रही है, क्योंकि रबर गेंद है, इस गेंद के ऊपर गेंदबाजी करना मुश्किल है दोस्तों, लेकिन कर रहे, प्रयास कर रहे दुतुम के गेंदबाज भी। 4 गेंदे डाली जा चुकी अब तक, बिल्कुल अच्छी गेंद, बखौल डाली हुई गेंद, यॉर्कर लेन डाली हुई गेंद, इस गेंद के ऊपर रन आउट के तौर पर विकेट मिलती हुई दर्शन की और अंतिम गेंद बची है पहले सत्र की और स्ट्राइक एंड पे हम बल्लेबाज देख रहे प्रतीक स्टंबक। अंतिम गेंद, बिल्कुल अच्छी गेंद, गेंद गई लेग स्लिप में, वहां फील्डर हाजिर है, सिंगल आया है, दूसरे रन के लिए कोशिश की जा रही है और ये विकेट, यानी कि एक ही रन आई इस गेंद के ऊपर, यानी कि 18 गेंदे डाली जा चुके हैं रिवाल पहले सत्र में और 18 गेंदों में कुल मिला के रन आ चुके हैं 39 और 40 का टारगेट रखा है, 39 रन बनाए और 40 का टारगेट रखा है, यानी कि 3 ओवर में उन्हें 40 रन बनाने हैं। तो दुतुम टीम किस तरह से बनाएंगी 40 रन, क्योंकि दुतुम टीम में 2 बल्लेबाज है, प्रतीक और परेश और विशाल नामी कोई 2 बल्लेबाज है जिनमें काबिलियत है कि इन रनों को चेस किया जा सकता है, लेकिन किस तरह से करेंगे इसका आपको आंखों देखा सुल हाल हमारे साथी पार्टनर कमेंटेटर मिस्टर रविंद्र मात्रे सुनाएंगे। मुलेकण संघाच्या संघनायकाला आणि दापोली संघाच्या संघनायकाला विनंती आहे नाणेफेक करण्यासाठी, एज अ सेमी फायनलचा सामना अतिशय महत्त्वाची लढत असणार आहे ती दापोली वर्सेस मुलेकण। तर दोन्ही संघाच्या संघनायकाला हा पहिला कॉल असेल की आपण आपले संघनायक या ठिकाणी व्यासपीठावर अर्थात आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवावेत नाणेफेक करण्याकरिता। हॅलो, नक्कीच रवींद्र म्हात्रे दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचं आहे। तर आज आपण बघतो रविवार, आज नागपंचमी आपला हिंदू धर्मानुसार सण आहे, नागाची पंचमी आहे मित्रांनो, त्यानंतर आज रविवारचा दिवस बघितल्यानंतर अतिशय सुसज्ज वातावरण रवींद्र म्हात्रे आणि या अशा वातावरणामध्ये ही स्पर्धा राबवली जात आहे। सतीश घरत आणि सतीश म्हात्रे या स्पर्धेचे मुख्य आयोजक, या आयोजकांच्या मार्फत ही स्पर्धा राबवली जाते। रविवार मी काल यूट्यूबच्या माध्यमातून आपले महाराष्ट्राचा नंबर 1 खेळाडू म्हणून कृष्णा सातपुतेची मी मुलाखत बघितली, त्या मुलाखतीमध्ये त्याने बरेच काही असे त्याचे उतार चढावचे विषय निघाले होते की क्रिकेट हा क्षेत्र त्याचा करिअर आहे आणि क्रिकेटच्या जीवावर त्याचा संसार चालला आहे, क्रिकेट हा त्याला पोचतोय। तर अशा काही खेळाडू आहेत महाराष्ट्रामध्ये की क्रिकेटमुळे त्यांचं सर्व भवितव्य अवलंबून आहे आणि क्रिकेट असा क्षेत्र आहे मित्रांनो, एक तर राजकारण आणि त्यानंतर दुसरा क्रिकेट, कि जर तुम्हाला या रायगडमध्ये जर नाव कमवायचं असेल तर क्रिकेट हा असा प्लॅटफॉर्म आहे की ह्या प्लॅटफॉर्मवरती आपण रायगडमध्ये लगेच आपलं नाव, भले तो समालोचक असो, क्रिकेटर असो, अपडेटर असो किंवा स्कोरर असो, रिवाल काय म्हणणार? किरण, अजून एक खास वैशिष्ट्य म्हणजे कृष्णा सातपुते आणि या वैयक्तिक जीवनामध्ये क्रिकेटच्या कार्यक्रीत स्वतःचा 40 लाखाचा फ्लॅट घेतलाय क्रिकेट क्षेत्रामध्ये खेळत असताना, हा एक त्या मुलाखतीमध्ये वैशिष्ट्य होता। नक्कीच 40 काढायचे आहेत गोलंदाज आपण सूरज बघतोच, 18 चेंडू मध्ये 40 आणि फलंदाज स्ट्राईक एंडला परेश आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण बघतोत विशाल, पहिला चेंडू फेकला जाईल दुसऱ्या सत्राचा
अतिशय जबरदस्त चेंडू कवर क्षेत्रामधून खेळून काढलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, मात्र चेंडू ती खातं खोललं गेलंय. स्वतःचं खातं आणि संघाचं देखील नाहीये. बहुतेक दोन धावांनी खातं हे खोललं गेलं परेशा फलंदाजाने. या फलंदाजाचं वैशिष्ट्य रिवाल, याच मैदानावरती परेशा फलंदाजाने अतिशय जबरदस्त आणि बहारदार फलंदाजी करून धुतुम संघाला या मैदानावरती ट्रॉफी मिळवून दिली होती मागच्या 2-3 आठवड्या अगोदर आपण बघायला गेलो तर. आणि विषय निघाला आपला क्रिकेट असा प्रकारचा प्लॅटफॉर्म रिवाल, की क्रिकेट ज्या असा क्षेत्र आहे की आपण आपलं नाव लगेच या तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये कमवू शकता जसं. आणि आता दा चेंडू, मी म्हटल्याप्रमाणे परेश हा फलंदाज अतिशय जबरदस्त फटका, ताकदीचा वापर केला गेला 6 धावांसाठी आणि 6 धावांनी सतीश गरत नाणेफेक उडवायचा आहे. आयोजकांना माहितच नाही की त्यांची स्पर्धा आहे म्हणून दोघे तिकडे झापत बसले. सर्वस्व किरण जबाबदारी आपल्यावर ढकललेली आहे. दोघे आयोजक तिथे बोलत बसले, त्यांना माहितच नाही की त्याही मॅचेस ठेवल्यात म्हणून. ते धुंद आहेत सेल्फी काढण्यामध्ये. हा चेंडू, चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली लालचंद गावण आणि सोडला. लालचंद गावण, आता लालचंद गावणची खैर नाहीये. जर सामना गेला तर त्यांना संध्याकाळी भरपूर काही ऐकायला मिळेल, कारण आमच्या जवळचाच गाव आपल्याला माहित आहे रिवाल. नक्कीच नाणेबेग जगदीश दापोलकर यांच्या हस्ते होत आहेत विशाल जितेकर आणि मुलेखंड संघाचा संघनायक. तर नाणेबेग जिंकलाय मुलेखंड संघाच्या बाजूनं. आपला निर्णय आपण या सामन्यानंतर लगेच कळवा आणि मैदानाचा ताबा घ्या. नक्कीच रिवाल, पण हा जो झेल सोडला गेला कव्हर क्षेत्रामध्ये, त्या झेलचा जर परेशाने जर सामना गाव जिंकवला किंवा एकतर्फी लढत केली तर हा झेल नक्कीच त्या विजयाला कारणीभूत ठरू शकेल जर तसं झालं तर. कारण क्रिकेटचा नियमच तो आहे की कलेक्ट द कॅचेस अँड वॉन द मॅचेस, हा नियमच आहे. पकडा कॅच आणि जिंका मॅच. मात्र परेशसारख्या फलंदाजाला जीवनदान गेलाय, कारण लालचंद गावणेने प्रयत्न केला होता. कॅच काही सोपी नव्हती, प्रयत्न केला होता. हा चेंडू अतिशय जबरदस्त चेंडू, मात्र पंच अभिजित आमच्याकडे वळत आहेत. स्वेअर चेंडूचा इशारा आलाय. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ, धावफलक आलं गेलंय. 11 धावा या धावफलकावर लागल्या गेल्यात. आणि पहिला गोलंदाज, मी नवखा गोलंदाज बघतोय रिवाल, की वाघील वाडसंघ सूरज नावाचा गोलंदाज मी यंदाच्या वर्षामध्ये पहिल्यांदा बघतोय. हा सूरज, हा चेंडू लोंगाच्या वरून सूरजला सूरज दाखवलाय. सूरज नाही आभाळामध्ये, कारण पावसाळी दिवस आहेत, त्याच्यामुळे सूरज चालेल का नाही हा मोठा प्रश्न असेल. मात्र या चेंडूवरती हा षटकार आणि षटकारने धावफलक आणलं गेलंय. धावसंख्या धावफलकावर लागल्यात 17 धावा या धावफलकावर लागलेल्या आहेत. 12 चेंडू, 13 चेंडू आणि 23 धावांची गरज. अतिशय जबरदस्त क्रिकेट आपल्याला बघायला मिळतोय. खोलगट टप्प्याचा चेंडू मिडविकेट क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक घेतोय. तत्पूर्वी एक धाव ही पूर्ण केली जाते आणि एका धावेने 18 धावसंख्या ही धावफलकावर लागली. आता उरलेले फक्त 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 22 धावांची गरज. रवींद्र म्हात्रे, जर तो झेल झाला असता, लालचंद गावंड यांचा झेल पकडला असता, सामन्याला आणखी रंगत आली असती. कारण मोठा फलंदाज होता. मोठ्या खेळाडूला जेव्हा एखादा जीवनदान मिळतो, त्या जीवनदानाचं सोनं केलं जाते. पाणी पाहिजे सतीश, पाणी घेऊन जा. मैदानात पाण्याची या ठिकाणी मागणी केली जाते. सतीश म्हात्रे, आपण सेल्फी नंतर काढायची आहे. पाणी पाहिजे आहे खेळाडूंना. तर खेळाडूंना पाण्याची मागणी केली जात आहे आणि ते पाणी पुरवलं देईल सतीश म्हात्रे. आपण आपल्या समोर प्रथम आणि द्वितीय क्रमांकाची जी ट्रॉफी बघतो आहोत रिवॉल, अतिशय जबरदस्त भव्य दिव्य ट्रॉफी आहेत. किरण, आपण बघत आहे संपूर्ण सामन्याचा आनंद लुटण्याकरता अर्थातच आमच्या ओवळ्या ग्रुप ग्रामपंचायत माजी सरपंच धर्मा मुंगाजी आणि विद्यमान सदस्य या ठिकाणी आनंद लुटत आहेत. त्यांना विनंती असेल की आपण रंगमंचावर अर्थातच आमच्या अतिथी कक्षामध्ये येण्याची कृपा करावी. त्याचसमवेत भरत गायकवाडी आहेत उपस्थित. त्यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. नक्कीच नक्कीच रवींद्र म्हात्रे, पाहुण्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आणि विराजमानवाच्या दरम्यान गोलंदाज आपण बघत आहोत. जीवन गावण अतिशय अनुभवी आणि जबरदस्त गोलंदाज वाघिले वाड्या संघाचा. राईट अप ओट द विकेट, राऊंड द विकेट गोलंदाजीचा मारा आणि पहिलाच फुलटॉस चेंडू होता. मिडविकेट क्षेत्रामध्ये लॉलीपॉप चेंडू होता, मात्र त्याचा फायदा काय परेशा फलंदाजाला उठवता आला नाही. तत्पूर्वी एक धाव पूर्ण झाले. धावसंख्या धावफलकावर लागली.
19 आता उरलेले 11 चेंडू आणि विजयासाठी धावांची गरज आहे ती 21 11 चेंडू आणि 21 धावांची गरज सामन्यामध्ये आपण बघतो आहोत रंग अतिशय जबरदस्त लढत फायनल सेमी फायनलची टक्कर आपण बघतो आहोत दुतुम विपक्ष संघ वाघेली वाडा कोणता संघ असेल की तो फायनल मध्ये पोहोचेल आणि या दोन चषकामध्ये एका चषकावरती आपलं नाव कोरेल आणि हा नाव कोरलाय लॉंगनच्यावरती या चेंडूवरती नाव कोरला गेलाय दुतुम संघाचा फलंदाज विशाल याच्या बॅटमधून आलेला हा झणझणीत षटकार धावसंख्या धावपळकर लागली गेली 25 आणि आता फक्त आणि फक्त ती म्हणजे 15 धावांची गरज आहे 10 चेंडू आणि 15 धावांची गरज अतिशय जबरदस्त लढत आपल्याला बघायला मिळत आहे दरम्यान लालचंद गावंड्याचा या षटकातील हा पुढचा चेंडू जीवन गावंड स्लोअर वन चेंडू फेकला गेला निर्धार चेंडूची सांगता झाली अतिशय जबरदस्त चेंडू चेंडू फलंदाजाला समजला नाही चेंडू पडल्यानंतर लेग स्टंपच्या वरून गेला आणि निर्धार चेंडू त्यामुळे आता समीकरण वाढलं गेलंय 9 चेंडू आणि 15 धावांची गरज पुन्हा एकदा तशाच पद्या चेंडू जीवन गावण चालाकीची गोलंदाजी करतोय बुद्धिबळामध्ये आपण बघतो शत्रंचा खेळ आपण बघतो तशा प्रकारे शत्रंची गोलंदाजी फेकली जाते जीवन गावंड यांच्याकडून 8 चेंडू रिवाल आणि 15 धावा किरण जीवन गावंडकडे अनुभव आहे मगाशीच्या सामन्यामध्येही चांगली गोलंदाजी केली जीवन गावंडने तीच गोलंदाजी आता गरजेची असणार आहे या सामन्यामध्ये नक्कीच नक्कीच पण थोडीशी रणनीती चुकली वाघेली वाटे संघाची माझ्या दृष्टिकोनातून आणि हा चेंडू मिड विकेट क्षेत्रक्षेत्र चेंडू खाली आणि पकडला गेला विशालला रिवाल जर जीवन गावंड हा वाघेली संघाचा हुकमी खेळाडू मेन गोलंदाज आहे याने जर पहिलं षटक फेकलं असतं आणि पहिल्या षटकामध्ये जर अशा प्रकारची काही गोलंदाजी झाली असती तर दुतुम संघाला नक्कीच अडचणीला सामोरे जावे लागले असते पण तसं काही केलं थोडस त्यांचा प्लॅन आज चुकला गेलाय की त्यांनी प्रथम त्यांनी नौखा गोलंदाज वापरला गेलाय आणि रबर चेंडूवर जर आपण नौखा गोलंदाज वापरलात तर त्याला बार बसेल रबर चेंडूवर गोलंदाज आपल्याला अनुभवी शक्यतो पाहिजे कारण रबर चेंडूवर असा प्रकारचा चेंडू आहे की बॅट आणि बॉलचा संपर्क आला तर चेंडू थांबत नाहीये सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय बागेश देखील माझ्याकडे बघलाय त्याला माहिती आमचा प्लॅन चुकला गेलाय कुठेतरी थोडासा प्लॅन चुकलाय 7 चेंडू आणि 15 हा चेंडू निर्णायक ठरू शकेल 7 चेंडू 15 धावा स्लोअर वन चेंडू अतिशय देखणे गोलंदाजी गुणपाल एक नंबरची गोलंदाजी 4 चेंडू डॉट फेकले गेले जीवन अतिशय जबरदस्त गोलंदाजी आपण बघितलं मागच्या सामन्यामध्ये त्यांनी यू टर्न दिला होता आपल्या गोलंदाजीच्या मार्क मधून कारण गोलंदाजी त्यांनी जो तिसरा षटक टाकला त्या गोलंदाजीमुळे सामना मी म्हणेन टर्न झाला तो वाघेली संघाच्या वतीने ह्या सामन्यामध्ये तेच आपल्याला पाहायला मिळतोय जीवन गावंडने केलेले एक अतिशय स्तुतीदायक गोलंदाजी नक्कीच रिवाल पण 6 चेंडू 15 रबरी चेंडूचा विचार 6 चेंडू मध्ये 15 धाव म्हणजे काहीच नाहीयेत आणि हा जर टेनिसचा क्रिकेट असा तर 6 चेंडू मध्ये 15 धाव म्हणजे मोठा टार्गेट आहे पण रबर चेंडूवरती आपण तेवढा मोठा म्हणू शकत नाही थोडासा प्लॅन चुकला गेला प्रथम जीवन आला असता नंतर बागेश आणि नंतर आपण सुरतला वापरला असता तरी चालत साहेब थोडा प्लॅन चुकला गेलाय तरी अजून संधी आहे या सामन्यामध्ये आपण परत येऊ शकता सुरुवातीचे रिवॉल 2 चेंडू जर निर्धार फेकले गेले सुरुवातीचे बागेशचे 2 चेंडू हे सामन्याचा निर्णय लागून जातील 2 चेंडू निर्धार सामन्याला कलाटणी मिळेल बघायचं आहे कोणता संघ असेल की जो फायनल मध्ये जाईल आणि आमच्या समोरचे 2 चषक आहेत त्या चषकांवरती आपलं नाव कोरेल तो वाघिली वाला संघ असेल की दुतुम लालचंद गावंडने जो कॅच सोडला तो मागात फरेल की नाही ते आपल्या नंतरच समजेल दरम्यान बागेशचा चेंडू 6 चेंडू आणि 15 धावांची गरज हा चेंडू अतिशय जबरदस्त स्ट्राईक रोटेशन केली गेली त्याला माहिती आहे बरेचशा फलंदाज ज्याच्यामध्ये धमक आहे ज्याच्यामध्ये कुवत आहे ज्याच्यामध्ये क्षमता आहे ज्याच्यामध्ये ताकद आहे तो परेश स्ट्राईक वरती गेलाय आणि उरलेले 5 चेंडू 15 धावांची गरज सॉरी 14 धावांची गरज 5 चेंडू आणि 14 धावांची गरज सामना रंगला जातोय प्रेक्षकांना उत्कंठा लागली रिवाल कोणता संघ हा फायनल मध्ये प्रवेश करेल उमेश गावण टाइमपास करू नये कारण उशीर झालेला आहे तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे 5 चेंडू 14 धावांची गरज सामना सुरू करा लवकर लवकर तिसऱ्या पंचांची मागणी केली आणि तिसरे पंच म्हणून मैदानामध्ये आपण जायचंय सतीश मात्र आज आपलं काय झालंय आज आपला दिवस नाही आहे कारण प्रत्येक मॅच मध्ये आपला फेस काढला गेलाय मार खालाय आपण मात्र त्याच्यामुळे आपलं लक्ष नाही गाय असं आम्हाला वाटतंय आणि उरलेले किती चेंडू आहेत 5 आणि विजयासाठी 14 धावांची गरज
सतीश मात्र तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये मैदानामध्ये दाखल. आपण बघत आहोत 5 चेंडू आणि 14 धावांची गरज. हा चेंडू पंचांचा इशारा येतोय, स्वेअर चेंडूचा इशारा. 5 चेंडू आणि 13 धावांची गरज. अव्वांतर धावेने समीकरण कमी झालंय. आपल्याला सामना जिंकायचा असेल वाघेडवाला संघ तर व्यवस्थित गोलंदाजी, विकेट टू विकेट गोलंदाजी आपल्याला करावी लागेल आणि डॉट चेंडू आपल्याला हे काढावेच लागतील, तरच आपण या सामन्यावरती विजय संपादन करू शकाल. दरम्यान 5 चेंडू आणि 13 धावांची गरज. हा चेंडू अतिशय जबरदस्त देखणा चेंडू, फसवा चेंडू टाकला गेला. परेश हा फलंदाज समजला नाही. पुन्हा एकदा समीकरण वाढलं गेलंय. 4 चेंडू आणि 13 धावांची गरज. एक मोठा फटका दुतुम संघ सामन्याला गलाडणी आणि एक निर्धार चेंडू वाघिले वाडा संघ सामन्याला गलाडणी. अतिशय जबरदस्त चेंडू, चेंडू टिप बॅकवेस क्युअर लेकर जात आहे. जीवन गावन चेंडू कडे धावतोय, मात्र या चेंडूवरती 2 धावा पकड पूर्ण झालेले आहेत. 2 धावांनी धावपळ खाल्ले गेले, धावसंख्या धावपळकावर लागली 29. आता उरलेले 3 चेंडू आणि 11 धावांची गरज. रिवाल हा चेंडू सामन्याचा निर्णायक ठरू शकेल. हा चेंडू जर निर्धार फेकला गेला वाघिले वाडा संघाकडून तर नक्कीच किरण, कारण प्रसादकडे ती क्षमता आहे, चांगला फलंदाज आहे. पाहूया 3 चेंडू 11 ओव्हर पिच चेंडू, चेंडू मिड विकेटच्या वरून वाईड श्लोंगन कडे जातोय. हा षटकार नक्कीच हवेची 7 आणि हा रबरी चेंडू म्हटल्यानंतर आपल्याला माहितच आहे की हा आरपार जाणार. हा टेनिस चेंडू असता तर अजून 15 बावला पुढे कॅच झाले सिरीवाल, यातील मात्र शंका नाहीये. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज. नाणेफेक कोण जिंकला रिवाल? दुतुम संघ नाणेफेकी झाले, म्हणजे 2 चेंडू मध्ये त्यांनी 4 धावा जरी काढल्या तरी दुतुम संघ हा सामना जिंकू शकेल. जीवन याने रिवाल जे कमावलंय ते वाघेश गमावतो की काय? जीवन न जे कमावलंय ते वाघेश गमावतो की काय? आणि लालचंदची कॅच ही सामन्याची टर्निंग पॉइंट आहे. जर कॅच झाली असती, मात्र आज लालचंद गावणची खेळ नाही आहे. जर सामना गेला तर आपल्याला आज झोपू देणार नाही आपले खेळाडू. मला माहिती आहे 2 चेंडू आणि 5 धावांची गरज, कारण मागच्या वर्षी मी बघितले उन्हाळी स्पर्धा झाली होती वरच्यावल्याला, तेव्हा असंच काही घडलं होतं आणि जीवन गावणे लालचंद गावण्यांची खारपट्टी निघाली होती तिथे. पण तसं काय होतं का बघायचं. आणि शतक्षण मध्ये परिवर्तन केलंय, शतक्षण लावलं गेले, सजावट केली गेली. अतिटटीचा सामना आहे मित्रांनो, सेमीफायनल सामना आहे. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज. झुंज चालली वाघिले वाडा विरुद्ध धुतुम, टक्कर चालली, युद्ध चाललाय, महासंग्राम. कोणता संघ फायनल मध्ये पोहोचेल? 2 चेंडू 5 फोलटा चेंडू लॉंग ऑफ कडे पकडला गेलाय, चेंडू पकडला गेला. परेशाचे विकेट मिळण्यामध्ये सफलता आणि आता कुठे धीर आलाय तो आमच्या जीवन गावडला, कारण परेश हा बाद झालाय. 1 चेंडू मध्ये 5 धावांची गरज. चौकार मारला तरी दतुम संघ हा विजय होऊ शकेल. अतिशय जबरदस्त रिवाल आज सकाळपासून. हा असा एकच सामना बघायला मिळतोय की अतिटटीचा सामना झालाय, अतिशय जबरदस्त. अंगद आलाय, अंगद उशिराने आलाय, ज्याच्यामध्ये ताकद आहे 1 चेंडू वरती षटकार मारण्याची, तोच अंगद. 1 चेंडू आणि 5 धावांची गरज. नक्कीच किरण, अतिशय रंगतदार सामना आजच्या दिवसातला, कारण बाकी सामन्यांचा विचार केला तर सर्व एक उच्चांक स्कोरिंग असे सामने पाहायला मिळाले. पण एकच सामना आहे की अंतिम चेंडूपर्यंत अतिशय रंगतदार सामना, अजूनही काही बिघडलं नाही. एका चेंडूमध्ये जरी चौकार मारला तरी धुतुम संघ विजयी होऊ शकतो. रिवाल 1 चेंडू 4 आणि लालचंद गावने तिथे पाया पडलाय, बॉलिंगच्या जागेवर पाया पडलाय मैदानाला की बाबा जिंकून दे, जिंकलो नाही तर मला सोडणार नाही असतोय. किरण का पाया पडू नये? कारण त्याच्याकडनं मोठी चुकी झालेली आहे. वाघिले वाड्या जाईपर्यंत शिव्या घ्याव्या लागतील. मला तर वाटत जिंकले तर त्याला आज नक्की आराम भेटेल, नाही तर मग खैर नाही. शेवटचा चेंडू आणि 5 धावांची गरज. निर्णायक चेंडू रिवाल, उत्कंठ लागली प्रेक्षकांना. फायनल मध्ये कोण पोहोचणार? 1-5 फोलटा चेंडू आणि वाघिले वाडा पोहोचलाय फायनल मध्ये पोहोचलाय. जर परेश स्ट्राईकवर असता, मात्र तो आउट झालाय, तो फायनल असती. आणि जीवन गावंडला धीर आलाय, लालचंद गावंडला पण धीर आलाय. नक्की नक्की अतिशय आनंदाचं वातावरण निर्माण झालंय वाघिले वाड्याच्या सर्व खेळाडूंमध्ये, कारण पहिल्यांदाच फायनल मध्ये प्रवेश करणारा असा संघ असेल. पावसाली रबरी चेंडूवर आणि स्तुतीदायक गोलंदाजी केली आहे, परंतु निसट
खरोखर धुतुम संघाने मी म्हणेन आपला हातातला सामना गमवला आहे, कारण सहजरित्या जिंकता आला असता परेश ऐनवेळी बाद झाला आणि आपल्याला या शृंखलेमधून अतिशय महत्वाचा सामना म्हणजे सेमीफायनलच्या सामन्यामधून या ठिकाणी बाहेर जावं लागलं. नक्की श्रीवाल, पण जीवन गावंडी ते लालचंद गावंडी जो पाया पडला विकेटला की आम्ही जिंकून दे, त्यानंतर लगेच ते सामना जिंकले आणि या सामन्याचा हिरो ठरलाय, सामना भी ठरलाय, मॅन ऑफ द मॅच पारितोषिक आम्ही जो खेळाडू निवडला त्यांनी दुहेरी काम केलंय. गोलंदाजी देखील सुरेख केली, फलंदाजी सुरेख केली, फलंदाजी करताना 13 धावा आणि गोलंदाजी करताना 7 धावा, तो म्हणजे वाघिलवाडा संघाचा बागेश. बागेश मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय. बागेश यायचा आपण ट्रॉफी घेण्यासाठी, मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीचा मानकरी ठरलाय वाघिल संघाचा बागेश. अतिशय जबरदस्त क्रिकेट हा बघायला मिळालाय बागेश या खेळाडूकडून आणि फायनल मध्ये पोहोचवण्यामध्ये मोठं यश श्रेय संपादन केलंय या खेळाडूने. तर आमच्या ओले ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि विद्यमान ग्रुप ग्रामपंचायत सदस्य धर्मा मुंगाजी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं आयोजकांच्या वतीनं सतीश गरत यांच्या वतीनं सहर्ष स्वागत केलं जात आहे. मी विनंती करेन सतीश गरत यांना आपण प्रेमाचा पुष्पगुच्छ आपण धर्मा मुंगाजी साहेबांना प्रदान करावं, त्यांना सन्मानित करावं.